Hello students, today we start physics. In this physics, first chapter is rotational dynamics. In this rotational dynamics, there are two parts. First part is circular motion and second part is rotational motion. We already studied circular motion in class 11. Circular motion in class 12 is in detail, but now we take at this moment next part, rotational motion. In this rotational motion, first important point is rigid body. What is rigid body? For example, consider a duster. Duster is a rigid body. Pen is rigid body. Table is rigid body. Stone, wood, these are rigid bodies. But define rigid body. The body is said to be rigid. Definition mark. The body is said to be rigid if distance between two particles, दोन पार्टिकल आहेत, हे व्हाईट डस्टर घेतलं, डस्टरवरती दोन ठिकाणी ब्लॅक स्पॉट आहेत, हा एक आणि हा दुसरा. डस्टर घेतलं, हे दोन ब्लॅक स्पॉट आहेत, एक आणि दोन. दोन ब्लॅक स्पॉट मध्ये काहीतरी डिस्टन्स आहे, हे डिस्टन्स आहे. तर डस्टरवरती फोर्स लावला आपण या दिशेनं, टुवर्ड्स लेफ्ट, टुवर्ड्स राईट, अपवर्ड, डाऊनवर्ड. समजा आपण फोर्स लावला, डस्टरची मोशन व्हायला लागलं, परंतु दोन पार्टिकल मधील डिस्टन्स कमी जास्त होत नाही. मग डेफिनेशन, दी बॉडी इज सेड टू बी रिजिड, दी बॉडी इज सेड टू बी रिजिड इफ डिस्टन्स बिटवीन, द डिस्टन्स बिटवीन टू पार्टिकल्स ऑफ ए बॉडी, डिस्टन्स बिटवीन टू पार्टिकल्स ऑफ ए बॉडी ऑलवेज रिमेन्स सेम, ऑलवेज रिमेन्स कॉन्स्टंट. द बॉडी इज सेड टू बी रिजिड इफ डिस्टन्स बिटवीन टू पार्टिकल्स ऑफ ए बॉडी ऑलवेज रिमेन्स कॉन्स्टंट और ऑलवेज रिमेन्स सेम अंडर द ॲक्शन ऑफ लार्ज नंबर ऑफ फोर्सेस. किती पण फोर्सेस लावा, जर डिस्टन्स बदलत नसेल तर त्या बॉडीला नाव आहे रिजिड बॉडी. नेक्स्ट, ॲक्सिस ऑफ रोटेशन. ॲक्सिस ऑफ रोटेशन, ॲक्सिस ऑफ रोटेशन, ॲक्सिस ऑफ रोटेशन इज मोस्ट इम्पॉर्टंट पॉइंट इन द चॅप्टर रोटेशनल मोशन. देअरफॉर वी फर्स्ट स्टडी ॲक्सिस ऑफ रोटेशन. बघा, ॲक्सिस ऑफ रोटेशन म्हणजे काय? एक बॉडी घ्या, कन्सिडर ए रिजिड बॉडी, कन्सिडर ए रिजिड बॉडी ऑफ एनी शेप लाईक दिस. एक रिजिड बॉडी घेतली कुठल्या आकाराची, आणि त्या रिजिड बॉडी, ती रिजिड बॉडी या लाईन भोवती फिरवायची, अशी रोट करूया. रिजिड बॉडी बघा, या वतीने दिस इज रिजिड बॉडी ऑफ एनी शेप. फळ्यावरती दिसत नाही, फक्त ठराविक आकार असते. ॲक्च्युअल असे थोडे आहे, तुमच्या ब्लॅकबोर्डच्या पुढे आहे, ब्लॅकबोर्डच्या पलीकडे आहे, या बाजूला आहे, या बाजूला आहे. कन्सिडर ए रिजिड बॉडी ऑफ एनी शेप. सपोज दॅट बॉडी इज रोटेटिंग अबाउट दिस ॲक्सिस, द बॉडी इज रोटेटिंग अबाउट दिस ॲक्सिस. समजा आपण वही घेतली आणि हात म्हणजे ॲक्सिस, या हाताच्या वरती वही रोटेट व्हायला लागली, मग वही फिरायला लागले. या ठिकाणी मग एक बॉडी इज रोटेटिंग अबाउट एन ॲक्सिस इन दिस डायरेक्शन. तर हा एक पार्टिकल घ्या, कन्सिडर पार्टिकल ऑफ मास एम वन, कन्सिडर फर्स्ट पार्टिकल ऑफ मास एम वन. इट इज ॲट अ डिस्टन्स आर वन फ्रॉम द ॲक्सिस ऑफ रोटेशन, हे परपेंडिक्युलर डिस्टन्स घ्यायचं. कन्सिडर सेकंड पार्टिकल ऑफ मास एम टू, second particle of mass m2, it is at a distance r2 from the axis, the perpendicular distance important. Consider third particle of mass m3, third particle of mass m3, it is at a distance r3 from the axis of rotation. Panchavata gya, consider fourth particle of mass m4, it is at a distance r4 from the axis of rotation, this vertical and the axis. Then consider a particle of mass mn, it is at a distance rn from the axis of rotation. So we have point now the a, we have point now the b, we have point now the c, we have point now the d, and we have point now e. पहिला पार्टिकल मास m1 असणार, ॲज
body rotates, as body rotates, this particle performs circular motion like this. A particle M1 circular motion करतो. Body rotates तो a particle M2 पण circular motion करतो आणि त्याची रेडियसी असणार. जेव्हा body फिरते तेव्हा body मधील प्रत्येक particle ची motion कुठली होते? Circular motion. हे बघा त्या वतीने. ही बॉडी फिरायला याची मोशन कुठली? सर्क्युलर मोशन. बॉडी पार्टिकल फिरायला मोशन कुठली? सर्क्युलर मोशन. मग काय लक्षात ठेवायचं? एखादी बॉडी डस्टर घ्या आपण. डस्टर हे दोन पॉइंट आहेत आणि दोन पॉइंट मधून एक लाईन पास होते. डस्टरचे दोन पॉइंट आहेत, या दोन पॉइंट मधून एक लाईन पास होते, त्या लाईनचं नाव ऍक्सिस. तर डस्टर याच्यावर फिरायला लागलं. हे बघा डस्टर फिरायला लागले. डस्टर फिरत असताना या डस्टर मधील कोणते पॉइंट फिरणार नाहीत? कोणते पॉइंट फिरणार नाहीत? ऍक्सिस वरचे. एक पोल घेऊ आपण. पोल घेऊ, पोल म्हणजे खांब. खांब पोल घेतला आणि त्याला एक वरती फील अडकवलं. पोल वरती फील अडकवलं, फील अडकवलेलं आणि पोल वरती आपण बसलेलं आहे आणि व्हील फिरायला गेलेलं आहे. व्हील फिरणार, व्हील सगळे पार्टिकल्स फिरणार, परंतु पोल कसा असणार? ऍटरेस्ट. दुसरं उदाहरण घेऊया, सायकल व्हील. सायकलचं चक्र माहीत आहे, व्हील माहीत आहे, दोन दोन व्हील आहे सायकलला. समज सायकलचं व्हील फिरत असते, परंतु सायकलचं व्हीलचं सेंटर बरोबर एक रॉड असतो, मध्ये मध्ये रॉड असतो आणि ते रॉड फिरत नसतो. त्या रॉडला म्हणायचं ऍक्सल, ऍक्सिस. मग ऍक्सिस म्हणजे रॉड सायकलसाठी. आणि जे ऍक्सलवरचे पॉईंट असतात ते कसे असतात? ऍटरेस्ट. मग आपण असे रिप्रेझेंट करूया, ए लाईन जॉईनिंग सेंटर्स ऑफ ऑल सर्कल्स. ए लाईन जॉईनिंग सेंटर्स ऑफ ऑल सर्कल्स वेन ए बॉडी रोटेट्स. वेन ए बॉडी रोटेट्स, वेन ए बॉडी रोटेट्स, द एव्हरी पार्टिकल ऑफ बॉडी परफॉर्म सर्क्युलर मोशन. द लाईन जॉईनिंग द सेंटर्स ऑफ ऑल सर्कल्स इज कॉल्ड ऍक्सिस ऑफ रोटेशन. दिस इज ऍक्सिस ऑफ रोटेशन. हा ऍक्सिस आहे, हा ऍक्सिस. काय बघा, नाही काय तरी काय जास्त विचार करू. ऍक्सिस म्हणजे काय असायचं? बॉडी ज्या लाईन मध्ये फिरते त्या लाईनचं नाव ऍक्सिस. याच्यानंतर एक पॉइंट आहे इनर्शिया. इनर्शिया ऑफ ए बॉडी, इनर्शिया ऑफ ए बॉडी. इनर्शिया म्हणजे इनर्शिया ऑफ पेन, इनर्शिया ऑफ डस्टर, इनर्शिया ऑफ टेबल, इनर्शिया ऑफ एनी बॉडी. इनर्शिया म्हणजे जडत्व. आता समजा बेंच आहे, बेंचला आपण फोर्स लावला किंवा बेंचला आपण जोपर्यंत फोर्स लावत नाही तोपर्यंत बेंच जागेवरून हलत नाही. बेंचला जागेवरून हलवण्यासाठी किती फोर्स लावला पाहिजे? काय तर लावला फोर्स. फोर्स लावल्याशिवाय बेंच हलत नाही. म्हणजे बेंचची नॅचरल टेंडन्सी काय? दी नॅचरल टेंडन्सी ऑफ ए बेंच, दी नॅचरल टेंडन्सी ऑफ ए बेंच टू रिमेन इट्स स्टेट ऑफ रेस्ट. दी नॅचरल टेंडन्सी ऑफ बेंच टू रिमेन इट्स स्टेट ऑफ रेस्ट इज कॉल्ड एज इनर्शिया ऑफ ए बॉडी. नंतर घ्या टेबल. टेबलचं काहीतरी मास आहे. टेबलला आपण जोपर्यंत फोर्स लावत नाही तोपर्यंत टेबल जागेवर हलत नाही. पण समजा टेबलला आपण टेबलला जास्त फोर्स लावायला पाहिजे जागेवरून हलवण्यासाठी का बेंचला? कशावर अवलंबून आहे? मासवरती. ज्याचं मास जास्त त्याला जागेवरून हलवण्यासाठी जास्त फोर्स लावायला लागतो. ग्रेटर द मास ऑफ बॉडी, ग्रेटर इज द फोर्स रिक्वायर्ड टू चेंज द स्टेट ऑफ रेस्ट ऑफ दॅट बॉडी. किंवा समजा एक बॉडी युनिफॉर्म मोशननं चाललेलं आहे. एका बॉडीचे मास आहे 50 kg, दुसरी बॉडी युनिफॉर्म मोशननं चाललेलं आहे आणि त्या बॉडीचं मास आहे 100 kg. दोघं पण एक समान स्पीडने चालले, कॉन्स्टंट स्पीडने चालले. स्पीड चेंज करायचं आहे तर कोणत्या बॉडीला फोर्स जास्त लावा लागेल? ज्या बॉडीचं मास जास्त त्या बॉडीला फोर्स जास्त लागतो. इनर्शिया म्हणजे जडत्व. जडत्व म्हणजे जडपणा. जडमध्ये एखादी व्यक्ती जास्त जड असते त्याला फास्ट पळता येत नाही, एखादी व्यक्ती एकदम बारीक असते, खटकासारखी बारीक असते, वाऱ्यासारखी पळू शकते. मग ज्याचं मास कमी ते जागेवरून लगेच हलू शकते आणि ज्याचं मास जास्त जागेवरून हलत नसेल तर हलवण्यासाठी जास्त फोर्स लावावा लागतो.
मग इनर्शिया म्हणजे काय टेंडन्सी ऑफ ए बॉडी लेतो आपण दी टेंडन्सी ऑफ ए बॉडी दी टेंडन्सी ऑफ ए बॉडी टू रिमेन इन इट्स स्टेट ऑफ रेस्ट स्टेट ऑफ रेस्ट म्हणजे स्थिर अवस्था ऍट रेस्ट और इन इट्स स्टेट ऑफ यूनिफॉर्म मोशन द टेंडेंसी ऑफ ए बॉडी टेंडेंसी मीन्स सवय प्रवृत्ति नेचुरल टेंडेंसी द टेंडेंसी ऑफ ए बॉडी टू रिमेन इट्स स्टेट ऑफ रेस्ट और स्टेट ऑफ यूनिफॉर्म मोशन इन ए स्ट्रेट लाइन इज कॉल्ड एज इनर्शिया अजून एक थोडी वेगळ्या पद्धतीने डेफिनेशन बघा इनर्शिया इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट इन दिस चॅप्टर रोटेशनल मोशन इन दिस पार्ट रोटेशनल मोशन दुसरी डेफिनेशन बघा पहिली काय एखादी बॉडीची ऍट रेस्ट असेल तर ऍट रेस्ट आणण्याची टेंडन्सी किंवा एखाद्या बॉडीची युनिफॉर्म मोशनमध्ये असेल तर युनिफॉर्म मोशनमध्ये राहण्याची टेंडन्सी ती नॅचरल टेंडन्सी आहे त्याला म्हणायचं इनर्शिया मग इनर्शिया डिपेंड्स अपॉन मास ग्रेटर द मास ऑफ बॉडी तेव्हा इनर्शिया डिपेंड्स अपॉन मास ज्या बॉडीचं मास जास्त त्या बॉडीचा इनर्शिया जास्त ग्रेटर द मास ऑफ बॉडी ग्रेटर इज इट्स इनर्शिया ज्या बॉडीचं मास जास्त त्या बॉडीचं जडत्व जास्त म्हणजेच मास इज मेजर ऑफ इनर्शिया ऑफ ए बॉडी पॉइंट महत्वाचे बघा पहिले डेफिनेशन दुसरा पॉइंट इनर्शिया डिपेंड्स अपॉन मास ग्रेटर द मास ऑफ बॉडी ग्रेटर इट्स इनर्शिया त्यानंतर मास इज मेजर ऑफ इनर्शिया एखाद्या बॉडीचा इनर्शिया किती आहे मोजणारी क्वांटिटी कुठली मास अजून थोडी वेगळ्या पद्धतीने डेफिनेशन बघा इनर्शियाची इनर्शिया डेफिनेशन द टेंडन्सी ऑफ ए बॉडी टू अपोज तर एखाद्या बॉडीवरती आपण फोर्स लावला आणि बॉडी जागेवर एका बॉडीवरती 10 न्यूटन फोर्स लावलेला आहे आणि दुसऱ्या बॉडीवरती 10-10 न्यूटन फोर्स लावला तर एक बॉडी इजीली हलते आणि दुसरी बॉडी हलत नाही आता जी बॉडी जागेवर हलत नाही त्याचं मास काय असणार जास्त म्हणजे कोण विरोध करते लावलेल्या फोर्सला जागेवर न हलण्यास जास्त कोण अपोज करते ज्याचे मास जास्त द टेंडन्सी ऑफ ए बॉडी टू अपोज द टेंडन्सी ऑफ ए बॉडी टू अपोज द चेंज इन इट्स स्टेट ऑफ रेस्ट द टेंडन्सी ऑफ बॉडी टू अपोज द चेंज इन इट्स स्टेट ऑफ रेस्ट एखाद्या बॉडीची स्टेट ऑफ रेस्टमध्ये आहे आणि स्टेट ऑफ रेस्टमधून स्टेट ऑफ रेस्ट बदलणार आहे आणि बदल असताना फोर्स लावणार आणि त्या फोर्सला अपोज करण्याची टेंडन्सी जेवढं मास जास्त तेवढं आपल्याला जास्त फोर्स लागला होते म्हणजे तेवढं अपोजिशन जास्त मग दुसरी डेफिनेशन द टेंडन्सी ऑफ ए बॉडी टू अपोज द चेंज इन इट्स स्टेट ऑफ यूनिफॉर्म मोशन इन ए स्ट्रेट लाइन इज कॉल्ड इनर्शिया बघा इनर्शिया पॉइंट परफेक्ट का आलं का लिहून घ्या व्हॉट इज इनर्शिया
tendency of a body. The tendency of a body, the tendency of a body to remain in its state of rest or state of uniform motion in a straight line is called as inertia of a body. Inertia of a body depends upon mass. Second, in greater the mass of body, dogabiki kutli body, chi tendency just at rest anechi. Pain ka duster, duster. Greater the mass of body, greater is its inertia. That is, mass is measure of inertia of a body. Body is inertia measure karnyachi quantity kutli mass. Jyacha mass jast, tyacha inertia jast. Jyacha mass kami, tyacha inertia kami. Dusri definition sangitle, the tendency of a body to oppose the change in its state of rest. Kutli body, sagya body chi oppose kartat, kutli body, the tendency of body to oppose the change in its state of rest. State of rest madhe ahe ti body oppose karte tyachi state change karnyala. Kunti body jyacha mass jast. The tendency is now. Tendency of a body to oppose the change in its state of rest or state of uniform motion in a straight line is called as inertia of a body. This is inertia of body in translational motion. Purantu aple chapter naav ka rotational motion. Mathava rotational motion, very important point. Rotational motion. रोटेशनल मोशन मध्ये एक एग्जांपल घेतो रॉडचं. एक रॉड घ्या, रॉड हे भाई एक रॉड घेतला असा रॉड आहे. रॉड ज्याला कळते सिलेंडर, सिलेंड्रिकल आकार आहे. रॉड घेतला आणि हा रॉड सेंटर मधून याचा पास होणारा ऍक्सिस घ्या. ऍक्सिस ऍक्सिस वरती फिरवायचं. रॉड म्हणजे वाजायला काळ नाही, पेन तर असते. पेन आहे, पेन म्हणजे रॉड समजा, आणि इथे बोट म्हणजे ऍक्सिस, आणि याच्या वरती असं फिरवणार. तेव्हा या गतीनं पेन फिरवायचं हॉरिझॉन्टल प्लेनमध्ये. तर पेन फिरवायचं, रॉड फिरवायचं, तर काय करायला पाहिजे आपल्याला? फोर्स लावायला पाहिजे, फोर्स लावायला पाहिजे. आता सध्या रॉड कसं आहे? ॲट रेस्ट. इनिशियली नाव दी रॉड इज ॲट रेस्ट. आपण फोर्स लावला असं या ठिकाणी फोर्स लावला, या ठिकाणी कुठे फोर्स लावला, तर काय होणार? रॉड ॲट रेस्ट स्थिर आहे, स्पीड झिरो आहे, तर फिरायला लागणार. मग आपण स्टेट बदलले. पण त्या रॉडला आपण काहीतरी फोर्स लावलेलं, याची काहीतरी टेंडन्सी आहे. टेंडन्सी ऑफ ए रॉड टू रिमेन इट्स स्टेट ऑफ रेस्ट ऑर स्टेट ऑफ युनिफॉर्म रोटेशनल मोशन. हे फिरणार, ॲक्सिस आहे फिरणार. द टेंडन्सी ऑफ ए रॉड टू remain in its state of rest or state of uniform rotational motion depends upon its mass. Depends upon its mass. What is mass? Kasa urba? Suppose this mass is 10 kg. Ata dusra giya, axis towards giya. Axis towards giya. Parantu mass, length pan tis giya. He length samjha kite L by 2 hai. L hai samjha, he length L. लेंथ पण तेवढीच घेऊया आणि मास पण तेवढं, मास बदलूया. मास बदल बघा, हे बघा थोडी जाडी जास्त येते. आता याचं मास समजा आपण M1 समजा, M2 इक्वल टू 20 kg. दुसऱ्या रॉडचं मास जास्त आहे. दोन्हीपैकी कोणता रॉड रोटेट करायला, जागेवरून हलवायला, हलवून फिरवायला जास्त त्रास होईल आपल्याला? सांगा, दोन्हीपैकी कोणता रॉड फिरवायला, ॲक्सिसवरती फिरवायला जास्त त्रास होईल? ज्याचं मास जास्त. हे बघा, 20 kg रॉड आहे, हा फिरवायला जास्त आपली एनर्जी खर्च होणार. आणि 10 kg रॉड आहे, फिरवायला कमी एनर्जी खर्च होणार. म्हणजे रोटेशन करताना कुणाला कमी एनर्जी लागणार, कुणाला जास्त एनर्जी लागणार, कुणाला कमी फोर्स लागणार, कुणाला जास्त फोर्स लागणार, कुणाला कमी टॉर्क लागणार, कुणाला जास्त टॉर्क लागणार. माहिती ना, टॉर्क प्रोड्यूस रोटेशनल मोशन हे कशावर अवलंबून आहे? मास ऑफ द बॉडी. मास ऑफ द बॉडी. दोन्ही रॉडपैकी कुणाची टेंडन्सी जास्त, याला म्हणतो फिगर 1, फिगर A, आणि याला म्हणतो फिगर B.
फिगर ए आणि फिगर बी मध्ये कोणाची नेचुरल टेंडन्सी जास्त आहे ॲटलीस्ट आणायची फिगर बी ची मग इनर्शिया ऑफ फिगर रॉड इनर्शिया ऑफ रॉड इन फिगर ए इज लेस देन इनर्शिया ऑफ रॉड इन फिगर बी हे काय असेल फिगर बी मधील रॉड रोटेट करायला जागेवर हलवण्यासाठी त्यात जास्त त्रास होतो आपल्याला जास्त फोर्स लावावा लागतो जास्त टॉर्क लावावा लागतो म्हणून याचं जडत्व जास्त मग इनर्शिया ऑफ ए रॉड इन फिगर ए इज लेस दॅन इनर्शिया ऑफ ए रॉड इन फिगर बी काय सेम आहे ऍक्सिस सेम आहे ऍक्सिस इज सेम दोघांचा ऍक्सिस सेम मग याचे कन्क्लुजन काय करू शकतो इनर्शिया डिपेंड्स अपॉन मास इनर्शिया डिपेंड्स अपॉन मास एक पॉइंट इम्पॉर्टंट पॉइंट टू बी नोटेड इज इनर्शिया डिपेंड्स अपॉन मास कुठल्या मोशन मध्ये रोटेशनल मोशन मध्ये दुसरा पॉइंट आहे दोन तीन पॉइंट आहेत तिन्ही पॉइंट ज्यांना कळतील त्यांना हा रोटेशनल मोशन चॅप्टर कळेल त्यामुळे व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट बघा दुसरा पॉइंट पहिल्या पॉइंट मध्ये ऍक्सिस सेम आणि मासेस बदलले दुसऱ्या पॉइंट मध्ये पण ऍक्सिस सेमच ठेवा ऍक्सिस सेम बघा हा ऍक्सिस आहे पहिला रॉड आहे पहिल्या रॉडचं मास एम इक्वल टू 10 kg आणि दुसरा रॉड आहे दवाचं मास सेम परंतु काय करायचं बघा थोडस काय करायचं बघा व्यवस्थित बघा काय केलं याचं पण मास काय 10 kg दोघांचे मास 10 kg मास रिमेन सेम आणि काय सेम ऍक्सिस सेम दोन्ही रॉडचं मास सेम आहे दोन्ही रॉडचा ऍक्सिस सेम आहे काय बदल आहे हे बघा ही लेंथ समजा 1 meter असेल तर ही लेंथ किती आहे ऍक्सिस पासून मास डिस्ट्रीब्युशन दोन्ही वेळेला किती 2 meter समजा 2 meter काय चेंज झालं ऍक्सिस पासून मासचं डिस्टन्स मास रिमेन सेम बट डिस्टन्स ऑफ द बॉडी डिस्ट्रीब्युशन ऑफ मास मास जे डिस्ट्रीब्युट झालेलं आहे ऍक्सिस पासून लांब अंतरावरती मास इज डिस्ट्रीब्युटेड ॲट लार्जर डिस्टन्स फ्रॉम द ऍक्सिस याच्यामध्ये बघा मास इज डिस्ट्रीब्युटेड ॲट क्लोजर डिस्टन्स फ्रॉम द ऍक्सिस मास इज डिस्ट्रीब्युटेड ॲट लार्जर डिस्टन्स फ्रॉम द ऍक्सिस या दोन्हीला फोर्स लावला जागेवर हलण्यासाठी हलवणार म्हणजे फिरवणारच ऍक्सिस म्हणजे फिरणार मग टॉर्क लावायला पाहिजे कुणाला जास्त टॉर्क लावायला पाहिजे सांगा कुठली बॉडी फिरवण्यासाठी रोटेट करण्यासाठी जास्त टॉर्क लावावं लागेल दोघांचं मास सेम आणि दोघांचा ऍक्सिस सेम फक्त ऍक्सिस पासून मास कमी जास्त अंतरावरती मग कुणाला जास्त फोर्स लावावं लागेल काल असेल दुसऱ्या फिगरमध्ये फिगर सी म्हणूया आणि फिगर डी मग फिगर सी आणि फिगर डी मध्ये कोणाचं जडत्व जास्त कोणाचं इनर्शिया जास्त सेकंड रॉडचा जेवढी लांबी जास्त तेवढे फिरवायला जास्त त्रास होतो समजा एक लहान फॅन आहे पातळीची लहान आहे आणि दुसरा एक मोठा फॅन पातळी एकदम लांब आहे आणि स्विच ऑन केले दोन फॅन एकाच घरामध्ये तर कोणता फॅन फिरायला जास्त इनर्जी लागेल किंवा कोणता फॅन स्लो फिरेल ज्याची पाती लांब आहे तो स्लो फिरेल इनर्जी दोघांना समान दिले स्लो फिरेल याचा अर्थ त्याचं जडत्व जास्त मग बघा इनर्शिया ऑफ रॉड इन फिगर सी इज लेस दॅन इनर्शिया ऑफ रॉड इन फिगर डी इनर्शिया ऑफ रॉड इन फिगर सी इज लेस दॅन इनर्शिया ऑफ रॉड इन फिगर डी तर
मास तर सेम आहे, ऍक्सिस पण सेम आहे, मग इनर्शिया एकाचा कमी एका जास्त कशावर डिपेंडेंट आहे? डिस्टन्सचे लेंथ बरोबर आहे, लेंथ ऑफ द रॉड फ्रॉम द ऍक्सिस, त्यावर दुसरा एक शब्द आहे जस्ट ऍक्युरेट डिस्ट्रीब्यूशन ऑफ मास. देयरफॉर इनर्शिया डिपेंड्स अपॉन डिस्ट्रीब्यूशन ऑफ मास अबाउट द एक्सिस ऑफ रोटेशन. डिस्ट्रीब्यूशन ऑफ मास अबाउट द एक्सिस ऑफ रोटेशन. या ठिकाणी पण एक्सिस रोटेशन सेम आहे. इनर्शिया डिपेंड्स अपॉन मास, मास किती आहे त्यावर डिपेंड आहे, आणि या ठिकाणी डिस्ट्रीब्यूशन ऑफ मास म्हणजे डिस्टन्स, हे डिस्टन्सवरती डिपेंडेंट आहे. दोन फॅक्टर काय आले, इनर्शिया ऑफ ए बॉडी इन रोटेशनल मोशन डिपेंड्स अपॉन मास ऑफ द बॉडी, नंतर इनर्शिया ऑफ ए बॉडी इन रोटेशनल मोशन डिपेंड्स अपॉन डिस्ट्रीब्यूशन ऑफ मास फ्रॉम एक्सिस ऑफ रोटेशन, आणि तिसरा पॉईंट आहे, तीन पॉईंट हे दोन काय आले का, तिसरा पॉईंट बघा, थर्ड पॉईंट draw diagrams for your understanding. तीन पॉइंट आहेत इनर्शियासाठी रोटेशनल मोशन मध्ये. तिसरा पॉइंट बघा, रॉड आहे आणि रॉडचं मास काय एम, रॉडची लांबी एल आणि ऍक्सिस, काहीतरी टॉर्क लागणार, काहीतरी फोर्स लावणार, रोटेशन करायला, फिरवायला एनर्जी लागणार. आता दुसरं बघा, दुसरी डायग्राम, हाच रॉड फिरवायचा आहे, परंतु फरक काय बघा त्या डायग्राम मध्ये, हा ऍक्सिस आहे, वरच्या फिगरचा ऍक्सिस आहे, हे डिस्टन्स किती आहे एल, हे दोघांचं मास सेम, दोघांचं मास सेम, दोघांची लांबी समान आहे, परंतु ऍक्सिस बघा, पहिल्या रॉडच्या सेंटरमधून ऍक्सिस पास होतो आणि दुसऱ्या रॉडच्या एंडमधून ऍक्सिस पासेस थ्रू वन एंड अँड ऍक्सिस पासेस थ्रू सेंटर. हे दोन रॉड आहेत, हा पण रॉड फिरवायचा ऍक्सिस होती आणि हा पण रॉड फिरवायचा ऍक्सिस होती. सांगा कोणता रॉड फिरवायला जास्त त्रास होईल आपल्याला, दोन्हीपैकी कोणता रॉड फिरवायला जास्त एनर्जी खर्च होईल, विचार करून सांगा. विचार केला, सर्वांना काय असेल, एक रॉड आहे आणि दुसरा रॉड आहे, एका रॉडच्या सेंटरमधून ऍक्सिस पास होतो आणि दुसऱ्या रॉडच्या एंडमधून, दोघांचे मास सेम आहे, दोघांची लांबी समान आहे, कोणता रॉड फिरवायला रोटेट करायला ऍट्रेस्ट मोशन मध्ये आणायला रोटेशनल मोशन करायला जास्त वर्क करायला लागेल, ज्याला हलवायला फिरवायला जास्त वर्क करायला लागेल त्याची इनर्शिया जास्त, कुठला सेकंड बघ, हा ऍक्सिस आणि संपूर्ण रॉड आहे असं फिरवायचं म्हटलं की जास्त फिरलं होतं आणि बरोबर दोन्ही मास समान डिस्टर्ब झाले बघा, ऍक्सिस हा इझिली फिरतो, पहिला फिगर आहे ना, फिगर वन मधील फिगर ए बी सी डी झालं तर ई आणि फिगर एफ, फिगर एफ मधील रॉड फिरवायला जास्त म्हणजे इनर्शिया ऑफ रॉड इन फिगर एफ इज greater than
inertia of rod in figure E. Conclusion का inertia depends upon position of axis. Importance of position of axis of rotation. Position of axis of rotation. 3 point क्या लेगा? पहला point पनाह दरिवाज पे in case of rotational motion inertia of a body depends upon one point अथवा position of axis of rotation. Second point mass of the body. And third point distance of the body from the axis of rotation. Distribution of mass of the body about the axis of rotation. Mass distribution कैसा है? Axis distance कितना है? Separation mass याच्यावर dependent. तीन factor काय लगा? मग तिन्ही एकत्र करून summary करतो एकत्र. Inertia of a body in rotational motion. So the important word la rotational motion. Inertia of a body in rotational motion depends upon one. आठवा इधर तो परंतु एक मिनट एक आ मिनट में आठवा inertia of a body depends upon ले जानते हुए मध्य तुम चाहे नोट्स में दिला लीला 3 point पहला पॉइंट पोजीशन ऑफ एक्सिस ऑफ रोटेशन. सेकंड पॉइंट मास ऑफ द बॉडी. पोजीशन ऑफ एक्सिस ऑफ रोटेशन ऑफ बॉडी मास ऑफ बॉडी एंड तीसरा पॉइंट distribution of mass from the axis of rotation. Distribution of mass from the axis of rotation. These are very very important points in case of rotational motion. Next, inertia of a body in a rotational motion depends upon these three factors. आणि या इनर्स आणि ट्रान्सलेशनल मोशन मध्ये पण लिहा. इन ट्रान्सलेशनल मोशन म्हणजे लिनियर मोशन इनर्शिया ऑफ ए बॉडी डिपेंड्स अपॉन झाले की in translation motion, in linear motion, inertia of a body depends upon mass of body. एकच factor आहे बघा. Linear motion मध्ये बॉडीचा inertia फक्त mass वरती अवलंबून असतो आणि या rotational motion chapter मध्ये बॉडीचा inertia बॉडीला हलवण्यासाठी लागणारा फोर्स बॉडीचे जडत्व तीन factor वरती आहे. Position of axis of rotation, mass of the body, distribution of mass from the axis of rotation. सर्वांचे परफेक्ट झालेलं असेल असं समजूया. आता जो इनर्शिया आहे कुठला रोटेशनल मोशन मधलं जडत्व आहे त्याचं स्पेशल नाव आहे या चॅप्टर मध्ये. ते स्पेशल नावानेच हा चॅप्टर सुरू होतो. काय बघा स्पेशल नाव स्पेशल ऑफ
moment of inertia. Moment of inertia. Moment of inertia. Short form है MI. MI. अनि symbol फक्त I है. Inertia मतलब पहला से I. Moment of inertia. Moment of force मुझे आया था. Moment of force मुझे torque. The ability of force to produce rotational motion is called a moment of force. Rotational motion मध्ये moment समजो राहायचा. Moment of inertia. Moment of force, moment of couple, आठवले का दोन moment of force, moment of couple, तसे या ठिकाणी moment of inertia. याला दुसरे नाव आहे rotational inertia. Rotational inertia. Rotational inertia. Rotational inertia. आता याची definition करायचे, खरे definition. याच्या अगोदर दोन लिहिले परंतु ती definition काय, याच्या अगोदर definition आपण कुठली लिहिले, inertia ची लिहिले, rotational inertia ची. The tendency of a body, the tendency of a body to remain in its state of rest, or state of uniform rotational motion. So the important word is rotational. Uniform rotational motion. Tendency of a body to remain in its state of rest or state of uniform rotational motion. Uniform rotational motion मध्ये राहण्याची tendency किंवा attached असेल तर attached राहण्याची tendency याला म्हणतात is called as MI of body. परंतु परीक्षेला ही definition लिहायची ना, define moment of inertia विचारतात. त्या वेगळी डेफिनेशन आहे. काय डेफिनेशन बघा, एक बॉडी किंवा रिजिड बॉडी, कन्सिडर ए रिजिड बॉडी ऑफ एनी शेप. रिजिड बॉडी ऑफ एनी शेप समजा अशी घेतली, असे एक बॉडी घेतली रिजिड बॉडी ऑफ एनी शेप. समजा जरा कळत नसेल अंतराचा आकार बदलूया काय खबरत नाही. Consider a rigid body of any shape. See body of काहीतरी जाडीची rigid body of any shape. वरचा सरफेस प्लेन आहे बघा. फरशी तर माहिती आहे खालच्या वाले कसे म्हणून वेडे वाकडे असते, दगड खालच्या वाले वेडे वाकडे असते, वरती प्लेन असेल तसा आकार असते बघा. एक ऍक्सिस घ्या. ऍक्सिस तर इम्पॉर्टंट आहे. बघा ऍक्सिस या पॉइंटर ऑफ द ओ. आता इथून हे डॉटेड येणार, ऍक्सिस दिसत नाही, तो इथून पुन्हा खाली दिसणार. काय बघा अजून खाली घेतलं ते काय फरक, इथे घेतलं पण ते चालते. इमॅजिन करा असं पुस्तक दिलेलं आहे आपण, हे पुस्तक आहे असं या व्यक्तीने आणि हा पेन आहे. बघा तुम्हाला पेन वरचा पेन दिसतोय, इथे पेन असं तिरकं पुस्तक आहे आणि पेन आहे. वरचा बघा दिसतोय, खाली गेलेला भाग दिसणार नाही. बघा तिरक्या भागामुळं या भागामध्ये पेन असेल तर दिसणार नाही. ही डायग्राम असतो. कन्सिडर ए रिजिड बॉडी रोटेटिंग अबाउट एन ऍक्सिस ॲज शोन इन फिगर. दिस बॉडी इज मेड अप ऑफ दिस बॉडी इज मेड अप ऑफ large number of particles of masses m1 m2 m3 m n. This rigid body is made up of large number of particles of masses m1 m2 m3 m n situated at distances situated at distances distances kya hai r1 r2 r3 rn respectively from the from jo kuch hoga ek particle kya ya tikani acha mass kam
डिस्टन्स आर वन. प्लेन मध्ये घेतलं दुसरं पार्टिकल या ठिकाणी घ्या मास एम टू आणि डिस्टन्स आर टू. तिसरं पार्टिकल घ्या या ठिकाणी मास एम थ्री आणि डिस्टन्स आर थ्री. आणि कुठला एन्थ घ्या एन्थ म्हणजे एम एन पार्टिकल मास एम एन आणि डिस्टन्स आर एन. कन्सिडर ए बॉडी मेड अप ऑफ लार्ज नंबर ऑफ पार्टिकल्स ऑफ मासेस एम वन एम टू एम थ्री एम डॉट डॉट एम एन सिच्युएटेड ऍट डिस्टन्सेस आर वन आर टू आर थ्री आर एन फ्रॉम द ऍक्सिस ऑफ रोटेशन. आता बघा ऍक्सिसला सगळे परपेंडिक्युलर असतात. हा ऍक्सिस आहे एक्झाम्पल कम हे बघा हा ऍक्सिस आहे आणि ऍक्सिस पासून इतक्या अंतरावरती आर वन मग डिस्टन्स परपेंडिक्युलर अँगल 90 का पुन्हा बघा हा एम टू समजा इथे आहे पुन्हा अँगल 90 मग सगळ्यांचे ऍक्सिस बरोबर अँगल किती आहे 90. सगळे एका प्लेन वाईज समजा की सगळे पार्टिकल्स एका प्लेन मध्ये आणि सगळ्यांचं ऍक्सिस बरोबर अँगल 90 परपेंडिक्युलर डिस्टन्स. सगळ्या पार्टिकलसाठी या बॉडीसाठी काय सेम आहे ऍक्सिस ऑफ रोटेशन. ऍक्सिस ऑफ रोटेशन इज सेम. ऍक्सिस ऑफ रोटेशन इज सेम. इम्पॉर्टंट काय ऍक्सिस ऑफ रोटेशन इज सेम. इनर्शिया ऑफ युअर बॉडी इन रोटेशनल मोशन डिपेंड्स ऑन थ्री फॅक्टर्स. कुठले कुठले? एक ऍक्सिस, दुसरा मास ऑफ बॉडी आणि तिसरा डिस्ट्रीब्युशन ऑफ मास. पहिल्या पार्टिकलचं मास किती आहे एम वन. मास वरती अवलंबून आहे. इनर्शिया ऑफ युअर बॉडी डिपेंड्स अपॉन मास मासेस एम वन एम टू एम थ्री एम एन डॉट डॉट एम एन. आणि काय डिस्ट्रीब्युशन ऑफ मास फ्रॉम द ऍक्सिस ऑफ रोटेशन. ते मास ऍक्सिस पासून किती अंतरावरती आहे याच्यावरती आणि मास या दोघावरती अवलंबून. मग डेफिनेशन करण्याच्या अगोदर फॉर्म्युला पहा. एक्सपेरिमेंट इट इज फाउंड दॅट मोमेंट ऑफ इनर्शिया इज डिपेंड आय म्हणजे एम आय मोमेंट ऑफ इनर्शिया इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मास. इनर्शिया इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मास. आणि दुसरं मोमेंट ऑफ इनर्शिया इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आर स्क्वेअर. हे लक्षात ठेवा. कशावरून? मास वाढले मगा झाले की त्यांनी रॉडचे एक्झाम्पल मास वाढले की जडत्व वाढते मास वाढले की इनर्शिया वाढतो. ऍक्सिस पासून डिस्टन्स जेवढे जास्त तेवढे फिरवायला जास्त फोर्स लावा लागतो. ऍक्सिस पासून डिस्टन्स जेवढे जास्त तेवढं जडत्व जास्त इनर्शिया जास्त. मग एम आय डिपेंड्स अपॉन मास. एम आय डायरेक्टली टू आर स्क्वेअर. कशावरून? एक्सपेरिमेंट वरून. दोन्ही कंबाईन केलं तर काय ना एम आय म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एम आर स्क्वेअर. देअरफॉर मोमेंट ऑफ इनर्शिया इक्वल टू के इंटू एम आर स्क्वेअर. के इंटू एम आर स्क्वेअर के इंटू एम आर स्क्वेअर. परंतु के वन असतो मग एम आय इक्वल टू काय ना एम आय इक्वल टू एम आर स्क्वेअर हा फॉर्म्युला. मग सांगा मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ फर्स्ट पार्टिकल एम आय ऑफ फर्स्ट पार्टिकल आय वन म्हणून आय वन इक्वल टू एम वन आर वन स्क्वेअर. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ फर्स्ट पार्टिकल डिपेंड्स अपॉन मास ऑफ फर्स्ट पार्टिकल अँड इट्स डिस्टन्स फ्रॉम ऍक्सिस ऑफ रोटेशन. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ सेकंड पार्टिकल एम टू आर टू स्क्वेअर. एम टू आर टू स्क्वेअर या दोन्हीवरून कंबाईन करणार नाही का. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ थर्ड पार्टिकल आय थ्री इक्वल टू एम थ्री आर थ्री स्क्वेअर. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ एन्थ पार्टिकल आय एन इक्वल टू एम एन आर एन स्क्वेअर. बघा बाय डेफिनेशन ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया एबीसी लिहायचं अजून. मोमेंट ऑफ इनर्शिया डिपेंड्स अपॉन मास ऑफ पार्टिकल. मोमेंट ऑफ इनर्शिया डिपेंड्स अपॉन डिस्ट्रीब्युशन ऑफ मास फ्रॉम द ऍक्सिस आणि ऍक्सिस. ऍक्सिस तर फिक्स आहे पण दोघांवरती अवलंबून दोघांचा फॉर्म्युला. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ बॉडी अबाउट ए गिवन ऍक्सिस ऑफ रोटेशन. देअरफॉर एम आय ऑफ बॉडी मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ बॉडी आय इक्वल टू आय वन प्लस आय टू प्लस आय थ्री प्लस डॉट 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 प्लस आय एन. देअरफॉर आय इक्वल टू एम वन आर वन स्क्वेअर प्लस एम टू आर टू स्क्वेअर प्लस डॉट 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 प्लस डॉट 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 एम एन आर एन
square. Therefore, I equal to short form of summation sigma to sigma mi ri square I equal to 1 to n. This is the correct formula of mi of a body. Baga, kontya body cha moment of inertia kadaycha asel, kontya body cha jadatva kadaycha asel, tar pahilyanda lakshat theva ki inertia mass varti avalambun asto आणि त्या मासचा ॲक्सिस पासून डिस्टन्स ते मासेस M1, M2, M3, M4, M5 वेगवेगळे मास आहेत आणि अंतर पण वेगळं आहे. तेव्हा बॉडीचा इनर्शिया काढत असताना अगोदर प्रत्येक पार्टिकलचा सेपरेट सेपरेट काढायचा. काढला इनर्शिया ऑफ फर्स्ट पार्टिकल M1r1² इनर्शिया ऑफ सेकंड पार्टिकल M2r2² इनर्शिया ऑफ थर्ड पार्टिकल M3r3² इनर्शिया ऑफ nth पार्टिकल MnrN² प्रत्येक पार्टिकलचे काढला. सगळे पार्टिकल या ऍक्सिस वरती फिरतात. संपूर्ण बॉडीचा काढायचा MI ऑफ द बॉडी मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द बॉडी अबाउट ऍक्सिस ऑफ रोटेशन I इक्वल टू I1 प्लस I2 प्लस I3 प्लस डॉट 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 IN. किमती लिहिल्या M1r1² प्लस M2r2² प्लस M3r3² प्लस MnrN² देखो I इक्वल टू सिग्मा नोटेशन वापरायचं. प्लस प्लस म्हणजे सिग्मा MI RI स्क्वेअर म्हणजे M1r1² M2r2² M3r3² आणि सिग्मा म्हणजे प्लस. याच्यावरून डेफिनेशन खरी डेफिनेशन राईट डाऊन प्लीज लिहा सर्वांनी येते परत. लिहून झालं असेल तर याच्यावरून डेफिनेशन करणार आपण या शेवटच्या फॉर्म्युल्यावरून. काय डेफिनेशन बघा. डेफिनेशन लिहायचं आहे ते MI ची त्यावरती पुन्हा एकदा डायग्राम बघायची करतो तात्पुरती करण्यासाठी. तेव्हा असे डायग्राम आहे आणि ऍक्सिस आहे तो पॉइंट कुठला असेल तो आणि मासेस M1 M2 M3 MN R1 R2 R3 आणि RN आणि इथून डिस्टन्स फ्रॉम द ऍक्सिस सगळे मासेस आहेत पॉईंट दाखवले आणि बॉडीचा MI पाहिजे मोमेंट ऑफ इनर्शिया बॉडी हा ऍक्सिस आहे हा ऍक्सिस ऍक्सिस पण डेफिनेशन फेअर लेतो स्पेलिंग काही नाही येते येत नाही. 11वी झाली 12वी झाले तरी भरपूर विद्यार्थी असे आहेत की त्यांना स्पेलिंग येत नाही त्यामुळे फेअर लिहिल्यानंतर जास्त फायदाच आहे. बघा मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए बॉडी about a given axis of rotation moment of inertia of a body moment of inertia of a diagram ka kaad liye jisse vakya lutte ka jaate moment of inertia of a body about a given axis of rotation the body is a given axis of rotation bolte inertia kiti jadatva kiti mhanje tyachi na halnyachi tendency kiti te is defined as the product of this sum by jiva pehle se kya bere jo hai na plus 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 this sum of kona sum hai ba sum kona ji product sum of product kona cha mass and distance mass and distance pratyek particle cha sum of product of mass of each particle sum of product of mass of each particle and square of its distance from mass of each particle pratyek particle cha mass and tyacha distance square axis pasun mass of each particle and square of its distance square of its perpendicular distance
or perpendicular? Perpendicular distance from the axis of rotation. From the axis. Simply what is axis of rotation? Axis of rotation. Formula has a hatch formula proof kirinsa. Atava SI unit of moment of inertia is Sangha unit. Unit of pahila particle is moment of inertia. Unit of mass kg. Unit of distance square kg meter square. Kg meter square, kg meter square, kg meter square. Bah, mass kg earth meter square. Same as level ka hai. Pahila ch kg meter square, dusra ch kg meter square, tisra ch kg meter square, square, shevatcha ch kg meter square. Same ch sudha tes aste kg meter square. Kg meter square. Purne me guna kara kg dash meter square. CGS unit. CGS unit of MI moment of inertia is gram centimeter square. Dimensions of MI equal to kilogram in the M raised to 1, mass length square in the L square, T raised to 0. These are the dimensions. SI unit, CGS unit, any dimensions. और इन्हें एक सेवर्ट से वाक्य है पार्टिकल M1, M2, M3, Mn मासेस वेग आए वेग वे मासेस आए अने एक्सिस पासन अंतर वेग आए मैं अलग से डिस्क्रीट पार्टिकल्स और डिस्क्रीट पार्टिकल से ले मास डिस्ट्रीब्यूशन डिस्क्रीट आसे लामला मासे तर हाँ फॉर्मूला प्रयोजन परंतु समझाइए फर्शी कितने अपन खाली बेंच आए जमीन आए तो फर्श है फर्शी जब मास सेम आए यम समझाए फर्शी जब मास 10 kg आहे किंवा dm आहे आणि प्रत्येक फर्शीमा सेम आहे कमी जास्त काही नाही आणि ऍक्सिस भोवती फिरवायचं हॉलेज फिरवायचं ऍक्सिस भोवती या भोवतीनं प्रत्येकाचं आन्सर वेगळं असणार परंतु मास सेम असणार तेव्हा इंटिग्रेशन घ्यायचं मग ते पण वाक्य लिहू हे वाईट लिहितो इन केस ऑफ कंटिन्युअस मास डिस्ट्रीब्यूशन इन केस ऑफ कंटिन्युअस मास डिस्ट्रीब्यूशन आई इक्वल टू इंटीग्रेशन आर स्क्वेअर डीएम इंटीग्रेशन आर स्क्वेअर डीएम इथे बघा काय एम आय आर स्क्वेअर आहे आर आय स्क्वेअर चे आर स्क्वेअर परंतु अशा वेळेला मास सेम असते मग मास एम वन एम टू एम थ्री तसं नाही प्रत्येकाचं मास सेमच आणि त्याचं नाव डीएम डीएम म्हणजे व्हेरी स्मॉल आणि इंटिग्रेशन समेशन इज रिप्लेस्ड बाय इंटिग्रेशन फॉर कंटिन्युअस मास डिस्ट्रीब्युशन आणि डिस्क्रीट मास डिस्ट्रीब्युशन असेल तेव्हा हा फॉर्मुला प्राइस दिस इज ऑल अबाउट मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ बॉडी इन रोटेशनल मोशन काय बघा व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट मोस्ट इम्पॉर्टंट व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट कन्सेप्ट ऑफ रोटेशनल मोशन इज मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए बॉडी याचं दुसरं नाव काय रोटेशनल इनर्शिया पुन्हा एकदा रिव्हिजन बघा इथपर्यंत पहिल्यांदा काय झालं पहिल्यांदा आपण काय घेतलं रिजिड बॉडी व्हॉट इज रिजिड बॉडी द बॉडी इज सेड टू बी रिजिड इफ डिस्टन्स बिटवीन टू सक्सेसिव पार्टिकल्स ऑफ ए बॉडी ऑलवेज रिमेन्स कॉन्स्टंट त्यानंतर ऍक्सिस ऑफ रोटेशन एक्स रोटेशन म्हणजे ए स्ट्रेट लाईन पासिंग थ्रू एक बॉडी घेतली या वतीनं आणि बॉडी अशी फिरायला लागली आपण फॅन फिरतोय ते फॅनची पाते फॅनचा तो सगळा भाग फिरतोय उभ्या रेषेबरोबर ऍक्सिसबरोबर दी एक्स रोटेशन ऑफ द बॉडी इज डिफाइंड इट इज द स्ट्रेट लाईन पासिंग थ्रू स्ट्रेट लाईन जॉईनिंग सेंटर्स ऑफ ऑल सर्कल्स बॉडी जेव्हा फिरते तेव्हा बॉडीचे प्रत्येक पार्टिकल सर्क्युलर मोशन करतात आणि त्या सगळ्या सर्क्युलर मोशन करणाऱ्या पार्टिकलचे सेंटर जोडायचे A straight line joining the centers of all the circles of a body is called as axis of rotation. त्यानंतर कुठला पॉइंट घेतला इनर्शिया इनर्शिया ऑफ ए बॉडी इज डिफाइंड एज द टेंडन्सी ऑफ ए बॉडी टू रिमेन इट्स स्टेट ऑफ रेस्ट और स्टेट ऑफ युनिफॉर्म मोशन इन ए स्ट्रेट लाईन त्या टेंडन्सीचं नाव काय इनर्शिया आणि ज्या बॉडीचं मास जास्त असते त्याची टेंडन्सी इनर्शिया जास्त असतो
ज्या बॉडीचे मास कमी असते त्याची टेंडन्सी कमी असते, इनर्शिया कमी असते. इनर्शिया ऑफ ए बॉडी इन लिनियर मोशन डिपेंड्स ओनली ऑन मास. ग्रेटर द मास ऑफ बॉडी ग्रेटर इज इट्स इनर्शिया, स्मॉलर द मास ऑफ बॉडी स्मॉलर इज इट्स इनर्शिया. दॅट इज मास, इनर्शिया मास इज मेजर ऑफ इनर्शिया ऑफ ए बॉडी. इनर्शिया मोजण्याचं मेजर काय मास. मासवरती करणार की कुठली बॉडी जड आहे कुठली बॉडी कमी जड आहे कुठल्या बॉडीचं जडत्व किती आहे. याच्यानंतर काय घेतलं आपण, याच्यानंतर घेतलं इनर्शिया ऑफ ए बॉडी इन रोटेशनल मोशन. इनर्शिया ऑफ ए बॉडी इन रोटेशनल मोशन, मग इनर्शिया ऑफ ए बॉडी इन रोटेशनल मोशन डिपेंड्स अपॉन थ्री फॅक्टर्स. कुठले कुठले तीन फॅक्टर, एक फॅक्टर सांगा, पोझिशन ऑफ ॲक्सिस ऑफ रोटेशन, पोझिशन ऑफ ॲक्सिस ऑफ रोटेशन ऑफ बॉडी. सेकंड, डिस्ट्रीब्युशन ऑफ मास फ्रॉम द ॲक्सिस ऑफ रोटेशन. ॲक्सिसपासून मास डिस्ट्रीब्युशन कसं आहे, किती अंतरावरती आहे त्या अंतरावरती. आणि थर्ड, इनर्शिया म्हणजे जडत्व, हलवण्यासाठी लागणारा फोर्स, त्याची टेंडन्सी, नॅचरल प्रवृत्ती. आणि तिसरा आहे मास ऑफ बॉडी. पुन्हा बघा, इनर्शिया ऑफ ए बॉडी इन रोटेशनल मोशन डिपेंड्स अपॉन मास ऑफ बॉडी, डिस्ट्रीब्युशन ऑफ मास फ्रॉम द ॲक्सिस ऑफ रोटेशन सेकंड झालं, थर्ड ॲक्सिस कुठे ठेवलं त्या पोझिशन ऑफ ॲक्सिस ऑफ रोटेशन, हे तीन झाले. याच्यानंतर आपण काय घेणार आहे, मोमेंट ऑफ इनर्शियाची डेफिनेशन, डेफिनेशन ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया. मग डेफिनेशन बघा, ही डेफिनेशन करी, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए बॉडी अबाउट ए गिवन ॲक्सिस ऑफ रोटेशन, म्हणजे हा गिवन ॲक्सिस आणि बॉडी. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए बॉडी अबाउट द गिवन ॲक्सिस ऑफ रोटेशन इज डिफाइंड ॲज द सम ऑफ पहिला मोमेंट ऑफ पहिल्या पार्टिकलचा मोमेंट ऑफ इनर्शिया m1 r1 square का ना, एक्सपेरिमेंटल होऊन आलेलं नाही, कशाला विचारलं नाही, फक्त मास आणि डिस्टन्सवरती अवलंबून आहे. एवढं माहिती आहे, m1 r1 square + m2 r2 square + mn rn square म्हणजे टोटल मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द बॉडी. डेफिनेशन काय, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए बॉडी अबाउट ए गिवन ॲक्सिस ऑफ रोटेशन इज डिफाइंड ॲज द सम ऑफ प्रोडक्ट्स ऑफ फर्स्ट प्रोडक्ट सेकंड प्रोडक्ट लास्ट प्रोडक्ट, सम ऑफ प्रोडक्ट्स ऑफ मास ऑफ बॉडी अँड इट्स परपेंडिक्युलर स्क्वेअर ऑफ इट्स परपेंडिक्युलर डिस्टन्स फ्रॉम ॲक्सिस. मास ऑफ बॉडी अँड स्क्वेअर ऑफ इट्स परपेंडिक्युलर डिस्टन्स फ्रॉम ॲक्सिस, m1 r1 square, m2 r2 square, m3 r3 square प्लस mn rn square, सगळ्यांचे सम म्हणजे इनर्शिया ऑफ ए बॉडी. तर इनर्शिया ऑफ ए बॉडीचं युनिट काय, मास kg आणि आरचं r² मीटर स्क्वेअर kg मीटर स्क्वेअर, cg युनिट ग्राम सेंटीमीटर स्क्वेअर, डायमेन्शन्स m^1, l^2, t^0. असाइनमेंट माझं झालं, सीजीएस युनिट माझं झालं, डायमेन्शन माझं झालं. इट इज अ स्केलर क्वांटिटी. हे झालं, दिस इज अ फॉर्म्युला फॉर डिस्क्रीट डिस्ट्रीब्युशन ऑफ मास. मास डिस्क्रीट पाहिजे, एक पार्टिक्युलर ठिकाणी, एक पार्टिक्युलर ठिकाणी, एक पार्टिक्युलर ठिकाणी, तर डिस्क्रीट म्हणायचं. आणि कंटिन्युअस असतील मासेस, सगळ्या पार्टिकलचं मास समान असेल तेव्हा कंटिन्युअस म्हणायचं, आणि तेव्हा इंटिग्रेशन घ्यायचं. समेशन इज रिप्लेस्ड बाय इंटिग्रेशन, m i r i² च्या ऐवजी dm r² m i च्या ऐवजी dm आणि r1² r2² r3² ऐवजी r² आणि इंटिग्रेशन. दिस इज ऑल अबाउट मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए बॉडी इन रोटेशनल मोशन. Now, next point is, next point about rotational motion. आता एक एक्सप्रेशन आहे, एक्सप्रेशन तुम्हाला कळलं असेल तर एक्सप्रेशन एकदमच फास्ट होईल. बघा एक्सप्रेशन, हे लेक्चर थोडं आपण मोठं घेऊया, वाढवूया, तुम्हाला कळलं असं अपेक्षा समजे करूया आणि वाढवूया.
new point. Next point is expression for kinetic energy of a rotating body. Kinetic energy of a rotating body. Expression for kinetic energy of a rotating body. But let's see. Ekdam sopan. Consider a rigid body of any shape. This rigid body rotating about an axis. This rigid body is rotating about an axis. This rigid body is rotating about an axis passing through O and perpendicular to plane surface. Suppose that this body is made up of large number of particles. Magnitude diagram say first particle is of mass m1 and its distance is r1 from the axis of rotation. Second particle is of mass m2 and its distance is r2 from the axis of rotation. Third particle is of mass m3 and its distance is r3 from the axis of rotation. N particle is of mass mn and its distance is rn from axis of rotation. Axis hoti body rotate karte hue yaad rakhna kitni speed na omega speed. Suppose that the body is rotating with constant angular velocity omega. Consider a body, rigid body, rotating about an axis, passing through O, about an axis passing through O, as shown in figure, with constant angular velocity omega. Constant angular velocity omega. Omega म्हणजे काय होतं? Angular velocity circular motion 11 chapter झाले तो बघा बघू. त्यानंतर suppose that the body is made up of n particles of masses m1, m2, m3, ... mn situated at distances r1, r2, r3, ... rn respectively from the axis of rotation. Yurtkari diagram mathi general hai athaba samjha. बॉडी स्पीड किती आहे ओमेगा आणि ओमेगा म्हणजे तुम्हाला माहित आहे ओमेगा इक्वल टू 2π/T. टी म्हणजे काय? टाइम टेकन बाय बॉडी टू कंप्लीट वन रिव्होल्यूशन. टाइम सेम असेल, समजा मी एक फेरी पूर्ण केली तर खिशामधील पेन पण किती फेरी पूर्ण करणार? एक. हात किती फेरी पूर्ण करणार? एक.
बॉडी सगळे पार्ट किती फेरी पूर्ण करणार एक हे बघा डस्टर डस्टरने एक फेरी पूर्ण केली एक रोटेशन कॉन्स्टंट स्पीड ना मग टाइम पीरियड सेम ओमेगा सेम ओमेगा सेम तर प्रत्येक पार्टिकल आत जो आहे तो पण एकच फेरी करणार बॉडीनेच एक फेरी पूर्ण केली मग आतले पार्टिकल पण काय करणार एकच फेरी पूर्ण करणार एक एक कंप्लीट सर्कल करणार मग ओमेगा इक्वल टू पॉवर कॉन्टी इक्वल टू कॉन्स्टंट इक्वल टू कॉन्स्टंट कॉन्स्टंट आहे इक्वल टू कॉन्स्टंट आता एक फॉर्म्युला माहित आहे तुम्हाला सर्क्युलर मोशन मध्ये हा फॉर्म्युला होता व्ही इक्वल टू आर ओमेगा आठवले सगळे ना व्ही इक्वल टू आर ओमेगा व्ही म्हणजे काय लिनियर वेलॉसिटी आर म्हणजे रेडियस आणि ओमेगा म्हणजे अँग्युलर वेलॉसिटी ओमेगा म्हणजे अँग्युलर वेलॉसिटी आता याच्यामध्ये बघा ओमेगा तर कॉन्स्टंट प्रत्येक पार्टिकल आता उदाहरण घ्या मी हातामध्ये डस्टर धरलं डस्टर म्हणजे पार्टिकल हा ऍक्सिस समजा आणि ऍक्सिस पासून डस्टरचं अंतर म्हणजे रेडियस आणि डस्टर म्हणजे मास एम वन आता मी एक फेरी पूर्ण केली मी एक फेरी पूर्ण केली तर डस्टरची कुठली मोशन झाली डस्टरची सर्क्युलर मोशन मग सर्कलचे रेडियस किती आर वन मग दुसरा पार्टिकल घेतला समजा याचे रेडियस आर वन आहे समजा पेन या ठिकाणी ठेवला या ठिकाणी पेन ठेवला आता बघा डस्टरने पण सर्क्युलर मोशन केली आणि पेनने पण केली परंतु पेनची रेडियस किती आहे आर टू दुसऱ्या या हातामध्ये आणि कुठलं इथं पार्टिकल ठेवला त्याची रेडियस किती आर थ्री म्हणजे प्रत्येकाची रेडियस बदलायला लागेल ना परंतु सगळ्यांचा अँग्युलर वेलॉसिटी एक सगळ्यांनी एकच फेरी पूर्ण केली परंतु प्रत्येकाचं काय बदलायला लागलं डिस्टन्स बदलायला लागलं मग बघा ओमेगा इज सेम बट डिस्टन्स इज चेंजिंग देयरफॉर वेलॉसिटी चेंजिंग व्ही वन इक्वल टू आर वन ओमेगा व्ही टू इक्वल टू आर टू ओमेगा व्ही थ्री इक्वल टू आर थ्री ओमेगा डॉट 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 व्ही एन इक्वल टू आर एन ओमेगा काय बघा आणि तुम्हाला माहित आहे सर्क्युलर मोशन मध्ये समजा अशी सर्क्युलर मोशन असेल त्या पार्टिकलची आणि पेन म्हणजे ऍक्सिस सेंटर मधून ऍक्सिस हे रेडियस रेडियस आणि व्हिलॉसिटी इन केस ऑफ सर्क्युलर मोशन अँगल बिटवीन रेडियस अँड व्हिलॉसिटी इज 90 डिग्री या ठिकाणी बघा ओ सेंटर आहे आणि एम वन पार्टिकल फिरायला मग व्हिलॉसिटी कशी असणार आहे रेडियसला परपेंडिक्युलर व्ही वन हे बाहेर रेडियस आहे समजा व्ही टू हे रेडियस आहे समजा व्ही थ्री आणि वेक्टर व्ही वन वेक्टर व्ही टू रेडियस आहे रेडियसला परपेंडिक्युलर वेक्टर व्ही एन लेट व्ही वन व्ही टू व्ही थ्री डॉट 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 व्ही एन बी दी लिनियर वेलॉसिटीज ऑफ पार्टिकल्स लिनियर वेलॉसिटीज ऑफ पार्टिकल्स हां आता याच्यानंतर बघा kinetic energy of first particle kinetic energy of first particle पहिल्या पार्टिकलची kinetic energy किती सांगा kinetic energy of first particle ke1 equal to what is formula of kinetic energy of first particle ke1 equal to mass 1 upon 2 mass of first particle into velocity of first particle equal to 1 upon 2 m1 व्ही वन माहित आहे व्ही वन इक्वल आर वन ओमेगा आर वन स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर के ई टू सांगा सिमिलरली के ई टू इक्वल टू वन अपॉन टू एम टू आर टू स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर डॉट 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 के ई एन इक्वल टू एन्थ पार्टिकलची कायनेटिक एनर्जी वन अपॉन टू एम एन आर एन स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर किती सोपं आहे प्रत्येक पार्टिकलचे स्पीड काढला प्रत्येक प्रत्येक पार्टिकल सर्क्युलर मोशन करायला प्रत्येक पार्टिकलचे रेडियस आर वन आर टू आर थ्री आर एन प्रत्येक पार्टिकलचा स्पीड सेम आहे रेडियस वेगळी व्हेलॉसिटी वेगळी कायनेटिक एनर्जी काढली आणि कायनेटिक एनर्जी स्केलर क्वांटिटी आपल्याला पाहिजे टोटल कायनेटिक एनर्जी ऑफ बॉडी ही जी बॉडी फिरायला लागलेली आहे ती बॉडीची टोटल कायनेटिक एनर्जी पाहिजे
सगळ्या एनर्जीची बेरीज करायची. टोटल कायनेटिक एनर्जी ऑफ युअर बॉडी इज गिवन बाय, टोटल कायनेटिक एनर्जी ऑफ युअर बॉडी इज गिवन बाय, बघा के ई इक्वल टू के ई वन प्लस के ई टू प्लस डॉट 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 के ई एन. किमती लिहा आता वन अपॉन टू एम वन आर वन एम वन एम वन आर वन स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर प्लस वन अपॉन टू एम टू आर टू स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर प्लस डॉट 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 प्लस वन अपॉन टू एम एन आर एन स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर. काय कॉमन बघा, सगळ्यामध्ये कॉमन वन अपॉन टू कॉमन आणि ओमेगा स्क्वेअर कॉमन इंटू ब्रॅकेट वरील लिहायचं आर वन एम वन आर वन स्क्वेअर एम वन आर वन स्क्वेअर प्लस एम टू आर टू स्क्वेअर प्लस एम एन आर एन स्क्वेअर इक्वल टू वन अपॉन टू एम ओमेगा स्क्वेअर इंटू याचं माहिती आहे ना समेशन सिग्मा रोटेशन काय लिहायचं समेशन एम आय आर आय स्क्वेअर एम आय आर आय स्क्वेअर आय इक्वल टू वन टू एन हा फॉर्म्युला. आणि याचं मेन डेफिनेशन झालं आहे आता आपण आज तासभर काय बघितलं हेच याचं नाव काय आय मोमेंट ऑफ इनर्शिया इक्वल टू वन अपॉन टू ओमेगा स्क्वेअर आय कंसामध्ये लिहितो वाटल्यास सिन्स आय इक्वल टू समेशन एम आय आर आय स्क्वेअर एम आय आर आय स्क्वेअर आय इक्वल टू वन टू एम फॉर्म्युला. दिस इज एक्सप्रेशन फॉर कायनेटिक एनर्जी. कायनेटिक एनर्जी फॉर्म्युला काय आला वन अपॉन टू आय ओमेगा स्क्वेअर वन अपॉन टू आय ओमेगा स्क्वेअर. अजून एक्स्ट्रा लिहायचं तर देवा ओमेगा म्हणजे टू पाय एम इथे लिहितो ओमेगा इक्वल टू टू पाय अपॉन टी किंवा टू पाय एन. कायनेटिक एनर्जी काय बघा कायनेटिक एनर्जी इक्वल टू वन अपॉन टू ओमेगा म्हणजे टू पाय कुठलं पण आवाज टू पाय एन लिहितो टू पाय एन स्क्वेअर इंटू आय इक्वल टू वन अपॉन टू फोर पाय स्क्वेअर एन स्क्वेअर आय दोन भाग गेला इक्वल टू टू पाय स्क्वेअर एन स्क्वेअर आय. तर एन म्हणजे वन अपॉन टी एन म्हणजे काय एन म्हणजे वन अपॉन टी देअरफॉर कायनेटिक एनर्जी इक्वल टू टू पाय स्क्वेअर वन पाय स्क्वेअर इंटू वन अपॉन टी स्क्वेअर इंटू आय. बघा फॉर्म्युले किती आले कायनेटिक एनर्जी इक्वल टू वन अपॉन टू आय ओमेगा स्क्वेअर कायनेटिक एनर्जी इक्वल टू टू पाय स्क्वेअर एन स्क्वेअर आय कायनेटिक एनर्जी इक्वल टू टू पाय स्क्वेअर तुला तर व्यवस्थित कन्फ्युजन होत असेल तर टू पाय स्क्वेअर आय अपॉन टी स्क्वेअर टू पाय स्क्वेअर आय अपॉन टी स्क्वेअर. तर सगळ्यावरून कन्फ्युजन काढायचं म्हटलं तर बघा कायनेटिक एनर्जी डायरेक्टली इक्वल टू ओमेगा स्क्वेअर कायनेटिक एनर्जी डायरेक्टली इक्वल टू एन स्क्वेअर कायनेटिक एनर्जी इनवर्सली इक्वल टू टी स्क्वेअर. दिस इज एक्सप्रेशन फॉर टोटल कायनेटिक एनर्जी ऑफ ए रोटेटिंग बॉडी. राइट डाउन नेक्स्ट एक्सप्रेशन. लेक्चर एक मोठं घ्या अवघड नाही सोपं आहे. अजून एक एक्सप्रेशन घ्या मगच थांबूया. नेक्स्ट एक्सप्रेशन बघा हेडिंग Expression for torque T-O-R-Q-U-E torque acting on a rotating body expression for torque acting on a rotating body expression. तर टॉर्कचं एक्सप्रेशन
क्वेश्चन ड्रॉ द फॉर्म्युला स्रोत ले तो टॉर्क म्हणजे काय आठवलं बघा टॉर्क इक्वल टू मोमेंट ऑफ फोर्स टॉर्कचे सिम्बॉल मेथड 2 आणि मोमेंट ऑफ फोर्स म्हणजे मोमेंट आर्म इनटू फोर्स इनटू मोमेंट आर्म फोर्स इनटू मोमेंट आर्म मोमेंट आर्म म्हणजे काय माहिती आहे फोर्स एफ लिहा आणि मोमेंट आर्म आर या ठिकाणी बघा की मोमेंट आर्म म्हणजे तेव्हा ऍक्सिस आहे हा ऍक्सिस आहे समजा तेव्हा ऍक्सिस आणि डिस्टन्स आर वन हा ऍक्सिस डिस्टन्स आर वन आणि मास आणि फोर्स कसा लावणार असे फिरायला ना बॉडी असे पार्टिकल फिरायले या वृत्तीने पार्टिकल फिरायले फोर्स लावलेलं आहे आतले असे ना मग ते फोर्स लावलेलं आहे द परपेंडिक्युलर डिस्टन्स बिटवीन ऍक्सिस ऑफ रोटेशन द परपेंड हात म्हणजे परपेंडिक्युलर डिस्टन्स बिटवीन ऍक्सिस ऑफ रोटेशन अँड फोर्स इज कॉल्ड एज मोमेंट आर्म हा फॉर्म झाला टॉर्कचा टॉर्क एस आय युनिट ऑफ टॉर्क इज न्यूटन मीटर सीजीएस युनिट इज डाइम सेंटीमीटर आणि डायमेन्शन्स बघा तुम्हाला माहिती फोर्स इंटू डिस्प्लेस म्हणजे वर्क डन म्हणजेच वर्क डनचे याचे डायमेन्शन सेम पण डायमेन्शन्स फोर्स एम रेस टू वन एल रेस टू वन टी रेस टू मायनस टू इंटू आर सी एल इक्वल टू एम रेस टू वन एल रेस टू टू टी रेस टू मायनस टू डायमेन्शन्स तर टॉर्कसाठी फोर्स पाहिजे आणि फोर्सचा फॉर्म माहिती तुम्हाला एफ इक्वल टू एम ए एफ इक्वल टू एम ए आणि ॲक्सेलरेशन कुठलं टॅन्जेन्शियल आणि फोर्स आहे म्हणजे ॲक्सेलरेशन आहे आणि ॲक्सेलरेशन आहे म्हणजे चेंज इन व्हेलॉसिटी मग ॲक्सेलरेशनचा फॉर्म्युला एक फॉर्मॅट तेव्हा ए इक्वल टू आर अल्फा हा फॉर्म्युला टॅन्जेन्शियल ॲक्सेलरेशनचा फॉर्म्युला ए इक्वल टू आर अल्फा एवढे सगळे फॉर्म्युले माहीत पाहिजेत आता हे सगळे फॉर्म्युले लिहिल्यानंतर मग आपण एक्सप्रेशनला सुरुवात करणार बघा As body rotates, every particle of body perform circular motion. Consider, आता अल्फा पाहिजे अल्फा मग वाक्य घालायचं consider a rigid body rotating with constant angular acceleration. कारण बघा या ठिकाणी ऍक्सेलरेशन जर नसेल तर अँग्युलर ऍक्सेल नसेल तर स्मॉल ई नसेल तर एफ नसणार आणि एफ नसेल तर टॉर्क नसणार आणि टॉर्क पाहिजे म्हणजे एफ ऍक्सेलरेशन पाहिजे मग या ठिकाणी ओमेगाच्या ऐवजी ऍक्सेलरेशन येणार लक्षात कॉन्स्टंट अँग्युलर ऍक्सेलरेशन अल्फा कन्सिडर रिजिड बॉडी रोटिंग विथ कॉन्स्टंट अँग्युलर ऍक्सेलरेशन अल्फा त्यानंतर लेट एफ वन एफ टू एफ थ्री डॉट एफ एन बी फोर्सेस ॲक्टिंग ऑन पार्टिकल्स ऑफ मासेस एम वन एम टू एम थ्री डॉट एम एन सिच्युएटेड ॲट डिस्टन्सेस situated at distances r1 r2 r3 .rn respectively couldn't from axis of rotation now as body rotates every particle of body perform as body rotates about its axis every particle of body perform circular motion consider first particle of mass m1 revolving in a circle of इथे दाखवले आहेत ना या वृत्तीने सर्क्युलर मोशन होते रिव्हॉल्विंग इन अ सर्कल ऑफ रेडियस आर वन मग आता बघा या ठिकाणी असेल
for first particle torque T1 equal to F1 R1. Formula का torque sir F into R for first particle T1 equal to F1 R1. अनि F1 मुझे बात है ना M1 A1 F1 मुझे M1 A1 R1. अनि A1 मुझे क्या है? Acceleration A1 मुझे F equal to MA है F1 मुझे M1 A1 अनि A equal to R alpha A1 मुझे R1 alpha A1 मुझे R1 alpha into R1 इतने लिमिट होते हो कौन सा मुझे कुटुंब काय काय घेतले ते F1 equal to M1 A1 ये रीजन या ठिकाणी A equal to A1 equal to R1 alpha अनि पुसून टाके म्हणजे कन्फ्युजन होणार नाही. पुढचा पार्ट अगोदरचा आहे कायनेटिक एनर्जीचा. आता बघा रिजल्ट काय असेल. फॉर्म्युला काय आहे ना M1 R1 स्क्वेअर अल्फा टॉर्क एक्टिंग ऑन द सेकंड पार्टिकल T2 इक्वल टू M2 R2 स्क्वेअर अल्फा डॉट 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 T1 इक्वल टू Mn Rn square alpha. Total torque acting on the rotating body is given by sagachi sum. Total torque T equal to T1 plus T2 plus dot 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 plus T1. The kimti liya fakta bakya karayna kimti kai M1 R1 square alpha plus M2 R2 square alpha plus dot 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 Mn Rn square alpha equal to alpha common M1 R1 square plus M2 R2 square plus dot 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 Mn Rn square equal to alpha into bracket M1 R1 square plus M2 R2 square plus Mn Rn square kimmat mahit hai summation Mi Ri square I equal to 1 to n and here manje moment of inertia alpha into I manje I alpha वा फेमस फॉर्म्युला टॉर्क्स रोटेशनल मोशन मध्ये टो इक्वल टू आय अल्फा तर अल्फाचा फॉर्म्युला सर्कल मोशन मध्ये झालेला आहे बघा. असा फॉर्म्युला सर्कल मोशन मध्ये अल्फा इक्वल टू ओमेगा 2 माइनस ओमेगा 1 अपॉन टी आठवलं का चेंज इन वेलोसिटी अपॉन टाइम चेंज इन अँगुलर वेलोसिटी अपॉन टाइम. दिस इज एक्सप्रेशन फॉर टॉर्क एक्टिंग ऑन ए रोटेटिंग बॉडी. राइट डाउन फर्स्ट पुन्हा एकदा रिपीट करतो. लेक्चर मोठे झालेलं आहे. बघा कन्सिडर ए रिजिड बॉडी रोटेटिंग about an axis passing through O and perpendicular to plane of figure. Tenth, this rigid body is rotating with constant angular acceleration alpha. Acceleration alpha manje constant manje change in velocity upon time. Velocity is changing. So this is a non-uniform rotational motion. Tenth, let F1, F2 diagram manje chukle bhai tha. V1 cha vich kare cha. F1. वेक्टर F1, वेक्टर F2, वेक्टर F3 आणि वेक्टर FN. लेट वेक्टर F1, वेक्टर F2, वेक्टर F3, वेक्टर FN बी द फोर्सेस एक्टिंग ऑन द मासेस M1, M2, डॉट डॉट MN सिचुएटेड एट डिस्टेंसेस R1, R2, डॉट डॉट RN रिस्पेक्टिवली फ्रॉम द एक्सिस ऑफ रोटेशन. त्यानंतर टॉर्क फॉर्म्युला टॉर्क इक्वल टू मोमेंट ऑफ फोर्स. टॉर्क इक्वल टू फोर्स इनटू मोमेंट आर. टॉर्क इक्वल टू एफ इनटू आर. फोर्स कुठे आला बघा या ठिकाणी फोर्स असा लागला या ठिकाणी तेव्हा फोर्स या ठिकाणी आणि हा ऍक्सिस त्यालाच मोमेंट आर म्हणजे R1 F1. फॉर फर्स्ट पार्टिकल T1 इक्वल टू F1 R1. F1 चा फॉर्म्युला M1 A1 बाय न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन. M1 A1 R1 आणि A1 म्हणजे R1 अल्फा सर्क्युलर मोशन मध्ये ना A1 इक्वल टू R1 अल्फा.
Therefore, tau 1 equal to m1 r1 square alpha, tau 2 equal to m2 r2 square alpha, tau n equal to mn rn square alpha, tau equal to tau 1 plus tau 2 plus dot 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 tau n. सगळ्यांची सेम करायची, अल्फा कॉमन आणि टो इक्वल टू आय अल्फा, टो इक्वल टू आय अल्फा. दिस इज ऑल अबाउट टॉर्क ऍक्टिंग ऑन द रोटेटिंग बॉडी, रोटेटिंग रिजिड बॉडी किंवा रिजिड रोटेटिंग बॉडी. ओके स्टूडेंट्स, थँक्यू.